स्वागत आहे मित्रांनो तुमचे तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे शी की आरोग्य विभाग भरती दोन हजार एकवीस बाबत तर बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे भरतीची परीक्षा कधी होणार याबाबतची मित्रांनो आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत आणि मित्रांनो ही महत्त्वाची बातमी तुमच्या सर्वांसाठी असणार आहे कारण खूप सारे विद्यार्थी अभ्यासाला लागलेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो दिशा त्या ठिकाणी ठरवणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी आपण संपूर्ण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत की भरतीची परीक्षा कधी होणार त्याबरोबर मित्रांनो आता बघा आरोग्य विभागाची जाहिरात सुद्धा येणार आहे त्याबाबतची सुद्धा आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहेत जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला येणाऱ्या बेलेकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही प्रकारचे महत्वाचे अपडेट्स तुमच्याकडनं मिसणार नाही दुसरे एक महत्त्वा सूचना म्हणजे असे जर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवू शकता जे विद्यार्थी आपल्याला कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक त्या ठिकाणी प्रोवाईड करून देणार आहोत त्या विद्यार्थ्यांनी त्या लिंकवर क्लिक करून आपला टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हायचं आहे त्यावर मी तुम्हाला विभाग भरती पोलीस भरती सरळ येणारा संपूर्ण भरती प्रक्रिया त्याचबरोबर झेडपी भरती प्रक्रिया मित्रांनो इतरही भरती प्रक्रियांच्या तुम्हाला जे काही लेटेस्ट अपडेट येत असतात त्या सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करत असतो त्याचबरोबर मित्रांनो अभ्यासाशी संबंधित जे काही पीडीएफ मटेरियल आपल्याकडे उपलब्ध होत असतं ते सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड केलं जात असतं तर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवू शकता किंवा मग तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही आपल्याला इंस्टावर मेसेज करू शकता आपला इंस्टा डी दररोज नवीन त्यावर तुम्ही जाऊन आपल्या इंस्टाला फॉलो करू शकता आणि कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही आपल्याला डायरेक्टली ते मेसेजद्वारे विचारू शकता आता बघा मित्रांनो भरतीची परीक्षा कधी होणार याबाबतची आपण संपूर्ण माहिती पाहणार पाहण्यासाठी आपण त्या पुराव्यावर जाऊया आणि संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे पाहूया म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येऊन जाईल त्यासाठी आपण त्या पुराव्यावर जाऊया आणि संपूर्ण माहिती पुराव्या पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो तुम्ही पाहू शकता बघा मित्रांनो हा जे आर आलेला आहे अठ्ठावीस जून दोन हजार एकवीस रोजी आणि या जे आरमध्ये मध्ये मित्रांनो स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की तुमची जी मित्रांनो परीक्षा होणार होती म्हणजे चौदा जूनला एक जी आर काढण्यात आला होता ग्रामविकास विभागामार्फत आणि त्या जे आरमध्ये मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की सात आणि आठ ऑगस्ट रोजी तुमची झेडपीची परीक्षा होणार होती आणि एक ऑगस्ट पासून हॉल तिकीट त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार होते आणि एक जुलै ते एकवीस जुलै या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी एसीबीसी मध्ये अर्ज केला होता त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ओपन किंवा ईडब्ल्यू एस निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार होता आणि ज्या विद्यार्थ्यांचे युजरनेम किंवा पासवर्ड हरवले असतील त्यांना त्या ते ठिकाणी क्रिएट करण्याचा सुद्धा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार होता चौदा जूनच्या जे आरमध्ये मित्रांनो ते सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर एकवीस जूनला मला वाटतं जे आर आला होता त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जी झेडपीची ऑफिशियल म्हणजे जे काही नवीन पोर्टल होतं त्यामध्ये चेंजेस करण्यात आला होता, त्या होता। आणि त्याबाबतचं शुद्धीपत्रक हे एकवीस जून रोजी आलं होतं त्यानंतर बघा मित्रांनो अठ्ठावीस जून रोजी लगेचच ग्रामविकास विभागाने हा आर काढण्यात काढलेला आहे आणि या आरमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे बघा विषय जो काय आहे तो तुम्हाला अगोदरच माहिती आहे तर बघा यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे कि जी अठ्ठा सॉरी सात आणि आठ ऑगस्ट रोजी होणारी परीक्षा होती ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता बघा मित्रांनो काय कारण आहेत याच ठिकाणी जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयाचे काय कारण आहेत तर बघा मित्रांनो एक म्हणजे सामान्य प्रशासन विभागाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजेच एस सी बी सी प्रवर्गातील जे काही घटक आहेत तर त्या घटकांना खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचा लाभ देण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक तेवीस बारा म्हणजे तेवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी निर्गमित केलेला आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक पाच पाच दोन हजार एकवीस रोजी झालेल्या सुनावणीत सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजेच ए सी बी सी प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भातील जो काही कायदा आहे तो रद्द केलेला आहे त्यामुळे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास ए सी बी सी प्रवर्गातील ज्या काही जागा आहेत त्या राखीव प्रवर्गात रूपांतरित झाल्याने म्हणजेच ज्या काही ए सी बी सी प्रवर्गाच्या दोन हजार एकोणीसमध्ये जाहिरातीत दाखवण्यात आलेल्या होत्या जागा त्या जागा या ओपनमध्ये त्या ठिकाणी रूपांतरित झाल्याने माहे मार्च दोन हजार एकोणावीसच्या जाहिरातीमधील ज्या काही खुल्या प्रवर्गातील समांतर आरक्षणामध्ये बदल होत आहे आणि तसेच अनुकंपा तत्वावरील ज्या काही नियुक्त्या आहेत त्यांचे प्रमाणही काही कालावधीसाठी दहा टक्क्यावरून वीस टक्के केल्यामुळे व जिल्हा परिषदेने त्याप्रमाणे अनुकंपा भरती प्रक्रिया केल्यामुळे व अन्य कारणास्तव प्रवर्गनिहाय समांतर आरक्षणनिहाय जागांमध्ये बदल होत आहे सदर बदलांनुसार पदभरती प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे यासाठी काही अधिकीचा कालावधी लागणार आहे तर बघा मित्रांनो त्यांनी ज्याप्रमाणे नियोजन केलेलं होतं ग्रामविकास विभागाने किंवा झेडपी विभागाने तर त्यामध्ये मित्रांनो जो काही त्यांनी नियोजन केलेलं होतं त्यामध्ये त्या ठिकाणी काही प्रमाणात चेंजेस झालेले आहेत जसं जे एसीबीसी उमेदवारांच्या दोन हजार एकोणीसमध्ये जागा दाखवण्यात आल्या होत्या त्या जागा आता मित्रांनो त्या ते ठिकाणी अराखीव म्हणजेच ओपन प्रवर्गामध्ये जाणार आहेत त्याचबरोबर अनुकंपा तत्वावरील ज्या काही नियुक्त्या आहेत त्यांचे प्रमाण दहा टक्के होते आणि त्यानंतर त्यांनी वीस टक्क्यावर वाढवले होते आणि त्यानंतर मित्रांनो त्या नियुक्त्या झालेल्या आहेत अनुकंपा तत्वावरील तर त्या जागा कमी होणार आहेत तर या कारणास्तव जे जागा जागा काही जागा आहेत त्या जागांचं प्रमाण त्या ठिकाणी मित्रांनो काही प्रमाणात कमी किंवा काही प्रमाणात वेगळे त्या ठिकाणी होणार आहे जसं ए सी बी सी प्रवर्गाच्या जागा या ओपन प्रवर्गामध्ये जाणार आहेत त्यामुळे त्या जागा वाढणार आहेत तर हे जे काही बदल होणार आहेत या बदलांसाठी मित्रांनो त्यांना अधिकचा काळ त्या ठिकाणी लागणार आहे त्यांनी या ठिकाणी बघा सांगितलेलं आहे स्पष्टपणे यासाठी अधिकचा कालावधी लागणार आहे आणि त्या कारणास्तव जी काही त्यांनी सांगितलेलं बघा त्यामुळे दिनांक चौदा सहा दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयासोबतच्या आता बघा चौदा जून रोजी त्यांनी एक शासन निर्णय त्या ठिकाणी काढला होता आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं वेळापत्रक सुद्धा दिलं होतं मित्रांनो विवरणपत्र ब मध्ये त्यांनी सांगितलं होतं जे काही पाच पदे आरोग्य विभागाशी निगडित आहे तर त्या पाच पदांसंबंधी त्यांनी विवरणपत्र व्यवस्थितपणे त्या ठिकाणी सांगितलं होतं त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की एक जुलै एक जुलै ते एकवीस जुलैपर्यंत युजरनेम क्रिएट करणं पासवर्ड क्रिएट करणं किंवा ए सी बी सी उमेदवारांच्या बाबतीत चेंजेस करणं आणि दिव्यांग व्यक्तींसाठी नवीन जाहिरात येणं अशा प्रकारचे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं त्यानंतर एक ऑगस्ट रोजी हॉल टिकिट्स येणार होते आणि सात आणि आठ ऑगस्ट रोजी या दोन दिवसांनी मित्रांनो तुमची परीक्षा त्या ठिकाणी होणार होती परंतु बघा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं या जे काही चेंजेस आहेत त्या चेंजेससाठी अधिकचा वेळ लागणार आहे आणि ते शक्य त्यांच्याकडनं झालेलं नाही आहे ज्याप्रमाणे नियोजन करण्यात आलं होतं त्यानुसार तर त्या कारणास्तव मित्रांनो अधिकचा वेळ त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या कारणास्तव तुमच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत त्यानुसार बघा त्यांनी या ठिकाणी सांगितलंय वेळापत्रकानुसार जिल्हा निहाय जाहीर प्रकटन दिव्यांगाच्या नव्याने समाविष्ट प्रवर्गासाठी जाहिरात प्रसिद्ध करून उमेदवारांना दिनांक एक जुलै दोन हजार एकवीसपासून मेसर्स नॅश कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड मित्रांनो कंपनीची सुद्धा निवड या ठिकाणी झालेली आहे तुमची जी काही झेडपीची परीक्षा आहे त्या राबवण्यासाठी मेसर्स नॅश कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी मार्फत मित्रांनो तुमची भरती प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली जाणार आहे तर बघा या ठिकाणी त्यांनी सांगितलेल्या प्रायव्हेट लिमिटेड यांच्याद्वारे डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन रिरजिस्ट्रेशन करणे काही शक्य होणार नाही आहे त्यामुळे दिनांक चौदा सहा दोन हजार एकवीसच्या च्या शासन निर्णयातील विवरणपत्र ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे वेळापत्रकानुसार परीक्षेची अंमलबजावणी करणे काही काही शक्य होणार नाही तुमची जी आणि होणारी परीक्षा होती ती आता होऊ शकणार नाही आणि जी काही अंमलबजावणी म्हणजे जे काही नियोजन होतं त्याची अंमलबजावणी करणे काही शक्य होणार आहे त्यानंतर बघा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता दिनांक चौदा सहा दोन हजार एकवीसच्या च्या शासन निर्णयातील विवरणपत्र ब मध्ये नमूद केल्यानुसार सर्व जिल्हा परिषदांकडून जाहीर प्रकटन दिव्यांगांच्या नव्याने समाविष्ट प्रवर्गासाठी व समांतर आरक्षण बदलामुळे नव्याने वाढ झालेल्या प्रवर्गासाठी जाहिरात प्रसिद्ध करणे वेळापत्रकानुसार शक्य नसल्याने याबाबतची कारवाई पुढे ढकलण्यात येत आहे शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्र भवनील नमूद परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करून सुधारित वेळापत्रक शासन स्तरावरून लवकरच कळवण्यात येणार आहे तर बघा मित्रांनो उपरोक्त जी काही वस्तुस्थिती आहे ती विचारात घेता या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व जिल्हा परिषदांकडून जाहीर प्रकटन दिव्यांगांच्या नव्याने समाविष्ट प्रवर्गासाठी व समांतर आरक्षण बदलामुळे नव्याने वाढ झालेल्या प्रवर्गासाठी जाहिरात प्रसिद्ध सिद्ध करणे हे काही वेळापत्रकानुसार शक्य होत नसल्याने याबाबतची जी काही कारवाई आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि जे काही नवीन तुमचं सुधारित वेळापत्रक असेल ते शासन स्तरावरून लवकरच तुम्हाला कळवण्यात येणार आहे आणि मित्रांनो तुमची जे काही परीक्षा आहेत त्या बघा जास्तीत जास्त मित्रांनो सप्टेंबरमध्ये होऊ शकतात ऑगस्टमध्ये ज्या होणार होत्या त्या सप्टेंबरमध्ये तुमच्या परीक्षा त्या ठिकाणी होऊ शकतात कारण वीस ते पंचवीस दिवसांचा कालावधी त्या ठिकाणी लागू शकतो अधिकचा आणि त्या तुम्ही तुमच्या परीक्षा मित्रांनो पुढे त्या ठिकाणी ढकलल्या गेलेल्या आहेत परंतु तुमचा जो काही अभ्यास आहे झेडपी परीक्षेचा तो तुम्ही सुरू ठेवायचा आहे ज्या विद्यार्थ्यांनी पाच पदांमध्ये अर्ज आहे त्याच विद्यार्थ्यांनी तुमचा जो काही अभ्यास असेल तो सुरू ठेवायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो जुलै महिने म्हणजे पुढच्या तुमची आरोग्य विभागाची सुद्धा जाहिरात त्या ठिकाणी येणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो पोलीस भरतीची सुद्धा प्रक्रिया आता सुरू झालेली आहे अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद